अपन आहत सध्या अर्धापूर तालुक्यातील लहान या गावात या ठिकाणी इलेक्ट्रिकल चाकाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि हा कार्यक्रम 19 तारखेला सुरू झाला आहे आणि त्याचा समारोप 28 तारखेला होईल। आता या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी आलोय। या ठिकाणी पाहतोय आम्ही की किती सुंदर त्यांनी कलाकृती बनवल्यात। हे आकाश दिवे असतील, आपण हे दिवे दिवाळीसाठी वापरतो। हे दिवे जर आपण मार्केटमध्ये गेलो तर हे दिव्याची किंमत जनरल स्टोर्समध्ये जवळपास 250 ते 300 रुपयाला दिवे भेटतात, पण ते दिवे कुंभाराचे नसतात। जरी असले तर ते बाहेरचे असतात, म्हणजे इतर राज्यातले कुठेतरी एक्सपोर्ट केले दिवे, म्हणजे बाहेरून मागवलेले। पण ही जर कलाकृती आपण आता ह्यांच्या माध्यमातून शिकली, आपल्या ग्रामीण भागात जर हे असे दिवे तुम्ही बनवले ना, आपल्या कुठल्या मार्केटला जर रस्त्यावर आपण ठेवले, कोणा दुकानदारला जरी विकले, आपण 100 रुपये जरी दिला तर त्यांनी केवढ्याला काही ना, पण त्याच्यामध्ये आपला किती फायदा आहे त्या माध्यमातून तुम्हाला कळाला असत। पण असे कप आतापर्यंत आपण बनले नसते, म्हणजे कोणीही बनले नसते असे कप, त्या गिलासाची अशी फिनिशिंग। तर ह्या मातीमध्ये आणि आपल्या मातीमध्ये खूप फरक आहे, म्हणून हे काल 2 दिवसापासून रिक्वेस्ट केली, चिनी माती पाहिजे, म्हणजे हे शाडू माती पाहिजे। आणि शाडू मातीमध्ये काय इफेक्ट आहे, म्हणजे त्याच्या त्या फिनिशिंगून कळाले की ही माती कशी आहे। आता हे हिची डिझाईन बघा, ह्याची ह्या दिव्याची, म्हणजे हे ह्याचं बघा, म्हणजे फिनिशिंग कशी आहे, म्हणजे दिसायला शुभ आहे। ती मातीची महाग आहे, हे कला करणं ह्या मातीची हुशार होईल। फक्त एवढंच की हे थोडस भाजून आपल्याला थोडं पक्का करता येते आणि ह्याला फक्त भाजता येत नाही, न भाजता ह्याची म्हणजे मजबूती आहे, कडक आहे, पेंट करावं लागतं। अजून जर थोडस वाळलंय तर अजून मजबूत, म्हणजे कडक राहील, जाळण कमी लागेल। आणि माझ्या या ठिकाणी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या दिवाळीमध्ये असेल किंवा इथून पुढच्या सणाला कुंभाराकडून असलेले दिवे असतील, कप असेल किंवा कुठलेही मातीचे भांडे असतील, ह्या मातीच्या भांड्याचा वापर करा, जेणेकरून आपल्या देशात आपला समाज असेल किंवा आपल्या मातीतला माणूस एका प्रकारचा वर येईल। आपण चिनी मातीच्या वस्तू घेण्यापेक्षा किंवा चायना वस्तू घेण्यापेक्षा, ते किती सुंदर दिवे आहेत, म्हणजे चायना वस्तूला सुद्धा मागं पडणारे दिवे आहेत, ह्या दिव्याची खरेदी करून आपल्या देशातील आपल्या समाजाला आणि आपल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री संत शिरोमणी गोरोबा का।